नागपुरात एका तरुणीने मेकोसाबाग पुलावरून उडी घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत ती खाली पडून होती. रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तनिष्का नगराळे 20 वर्ष राहणार आवडेनगर असे उडी घेणाऱ्या मुलीचे नाव आहे. ही थरारक घटना झरीपटका थाण्याअंतर्गत 3:00 सुमारास घडली. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. घटनेची नोंद करून नातेवाईकांचे बयान नोंदवून घेतले आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या तनिष्काचे 12वीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिला आई वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे. वडील पेंटिंगचे काम करतात. बुधवारी 1:00 सुमारास ती घरून पायीच निघाली. तासभरात ती मेकोसाबाग उडाणपुलावर होती. दुपारची वेळ असल्याने या पुलावर जास्त वर्दळ नव्हती. बराच वेळ ती एरझरा मारत होती. अखेर हिम्मत करून ती पुलाच्या भिंतीवर उभी झाली आणि क्षणात उडी घेतली. परिसरात एकच खळबळ आली. रस्त्याने जाणाऱ्या दोघांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. लोकांना विचारपूस केल्यानंतर रुग्णालयात धाव घेतली. काही वेळातच तनिष्काचे आई वडील आणि भाऊही रुग्णालयात पोहोचले. API सोनवणे यांनी नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली. मात्र उडी घेण्याचे कारण अजून कळू शकले नाही. तनिष्कावर उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.